ऐरोली मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश शिंदे तसेच त्यांचे कार्यकर्ते शिवाजी पाटील, मिलिंद जाधव, बंटी सरोदे, राजू गोडे, प्रकाश पवार, भावना गोवेकर, मोनिका अग्रवाल यांनी तळागाळात जाऊन सामान्य जनतेसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना दिलासा दिलाय. पाहूया. आणि आपल्यासोबत गणेश शिंदे हे सर आहेत उमेदवारी म्हणून, आणि त्यांनी एका सामान्य कुटुंबाच्या घरी सहभोजन केलेलं आहे. तर आपण त्यांनाच विचारूया की सर कसं वाटतं तुम्हाला एका सामान्य कुटुंबाच्या घरी आपण सहभोजन केलं? मला फार त्या ठिकाणी आनंद झाले, कारण मी सुद्धा एक सामान्य कुटुंबातून जन्म घेतलेला आहे आणि असे मी एक सामान्यच आहे. मला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आरपीआय, शेतकरी कामगार पक्ष यांच्याकडून आरोली विधानसभेतून निवडणूक दिलेली आहे, उमेदवारी दिलेली आहे. आणि या उमेदवारीच्या दरम्यान प्रचार करत असताना प्रकाश पवार म्हणून आत्ताच माझी त्यांची ओळख झाली. हे कार्यकर्त्यांच्या बहिणच मला वाटतं, आणि त्यांनी मला आवाज दिला की जेवणाची वेळ झाली, दोन तास खाता का? मला वाटतं कदाचित त्यांनी परीक्षा माझी पाहिली असावी की खरोखर ही लोक मोठे लोक नुसतं मतं मागायला येतात आणि गरिबाच्या घरचं पाणी सुद्धा पित नाहीत. माझं थोडं मला वाटलं की मी सुद्धा गरिबीतून आलेलो आहे आणि मस्तपैकी अगदी पिठलं आणि ठेसा बाजरीची भाकरी त्या ठिकाणी जीव घातले आमचे प्रकाश पवार म्हणून कार्यकर्ते आहेत, आणि फार बरं वाटलं. आमचे या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते अमित म्हणून आमचे जाधव या ट्रॅक्टर ठिकाणी आहेत, अतिशय समाधान झालं. आतापर्यंत प्रत्येक मोठा नेता हा गाडीमध्ये बसून लोकांना हात करून जातो. मला हे समाजाला दाखवून द्यायचं की आमदार कसा असावा. ही माणसं मी माणूस आहे, त्यांच्या घरामध्ये खाल्लं म्हणजे मी लहान होणार नाही, उलट त्यांच्या घरामध्ये खाल्ल्यामुळे मला आज त्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि यांच्या आशीर्वादामुळे मी विजय झाल्याशिवाय राहणार नाही एवढा मला विश्वास. मला असं वाटलं की आता खूप टाइम झालाय, जेवणाची पण वेळ झालेली आहे. म्हटलं जेवत असली तर जेवतील का कशी विचारून बघावं, तर म्हणून मी म्हटलं जेवता का थोडस खा. तर मला जर वाटलं नव्हतं की खातील म्हणून, पण खाल्लं त्यांनी. हे चांगलं काम केलं त्यांनी गरिबांसाठी. आतापर्यंत कोणी उमेदवार वगैरे कोण उमेदवार आपल्या घरी जेवले पण नाहीत आणि कुठे जेवले पण नसतील असं 100% सांगते मी. पण आता आपल्या घरी जेवले म्हणजे मला असं वाटतं कुठेतरी आहे माणूस की. पण या गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या विभागातील आमदार आपल्याकडे आले होते का, किंवा या विभागाचा काही विकास करण्यात आलेला आहे? येत होते, जात होते सगळेजण. असं काही म्हणजे यायचे, पण संध्याकाळी यायचे, वातावरण वेगळं, दुपारची वेळ नव्हती. यायचे, जायचे आणि भेटून फक्त हात जोडून जात होते. असं नाही की काहीच नाही म्हणून हात वगैरे जोडून जायचे, आमच्याच बटनावर बोट दाबा असं वगैरे काही सांगून जायचे. पण असं काही मी ऐकलं नाही हे उमेदवार घरी आलेत तर की आमच्याकडेच लक्ष ठेवा असं काही एवढा दबाव नाही टाकलेला आमच्यावर. पण आम्ही पण आम्हाला कळतं की आम्ही करू म्हणून आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहेत. मी माझं भाग्य समजतो की मला ऐरोली विधानसभेची तिकीट मिळाली आणि खरोखर आतापर्यंत मी तसा तळागाळातलाच आहे, पण उमेदवार म्हणून या लोकांची सेवा करायला मला मिळते हे मी माझं भाग्य समजतो. माणसाचा जन्म एकदाच आहे, पुन्हा पुन्हा जन्म नाही आहे. या जन्मामध्ये येऊनच काहीतरी चांगलं काम करून जायचं आहे आणि मी मला खरोखर वाटतं की परमेश्वराने मला याच्यासाठीच या भूतलावरती पाठवलं की या गोरगरिबांची सेवा करायची. म्हणून मी आज फिरत असताना का गरीब घरामध्ये जेवण पण केलं. त्या मातेने प्रकाश पवार म्हणून आमचे तिथले कार्यकर्ते आहेत, आमचे मिलिंद जाधव तिथे आहेत, प्रचारादरम्यान अगदी घरात जेवण केल्यासारखं वाटलं आणि खरोखर लोकांची सेवा करायचं मला भाग्य प्राप्त झालं. अतिशय आनंद होतो. तर आपण पाहिलं गणेश शिंदे यांनी तळागाळातल्या कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांच्याशी भेटीगाठी घेऊन आणि इवन त्यांच्या घरी जेवणही केलं एका सामान्य कुटुंबाच्या घरी. अशा प्रकारे आपण बघितलं की त्यांनी त्यांच्या प्रचाराची फेरी ऐरोली या भागातून काढलेली आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट अजय बोराटे सह स्वीटी जगताप एमकेएन ठाणे।